दिन आज इस पवन आता है, धक्का मार के बाहर निकाल देता है और जाते जाते उसके हाथ से घड़ी छीन लेता है। ये पापी कुमारों की टोली है, पापी कुमारों की। शरद को आपने कुटाई मेरी, मेरी कोई दूसरा निशान ढूंढ लेता हूँ और लड़ता हूँ चुनाव तो हम उसको मर्द कहते हैं। मुन्ना भाई MBBS पार्ट 2 मध्ये जसं डोक्यामध्ये केमिकल लोचा होतो तसा त्यांच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालेला आहे। जितेंद्र भाऊ, तुमच्या मेंदूला लकवा मारलाय का? आपण काय शब्दवचा उपयोग करत आहात? जितेंद्र आव्हाडांना मला सांगायचं, याच टोळीमध्ये 35 वर्षे तुम्ही राहिलात, पण जे काही कमवलं ते पाकिटमारी मधून कमवलं का? तुम्ही आपल्या जिभेवर तारतम्य ठेवून आता बोललं पाहिजे। फार काय त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही। ज्यांच्या स्वतःवर विनयभंगाचा आरोप आहे, ज्यांच्यावर स्वतःवर 307 आरोप आहे, ज्यांच्या स्वतःवर पॉस्को पीठाचं षडयंत्र करून खोट्या केस दाखल केल्याचा आरोप आहे, यांना नैतिक अधिकार आहे का? आणि त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे। आणि मुन्नाभाई MBBS पार्ट 2 मध्ये जसं डोक्यामध्ये केमिकल लोचा होतो तसा त्यांच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालेला आहे। ज्या अजितदादांमुळे मला मंत्रीपद मिळालं अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी 2014 साली ज्यावेळेला पहिल्यांदा त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद मिळालं त्यावेळेला ऑन रेकॉर्ड ते स्टेटमेंट आहे की यावेळेला दादांनी शब्द दिला होता म्हणून खात्री होती, त्याच दादांवर आरोप करणं हा एक कलमी कार्यक्रम सध्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा राहिलेला आहे। आज दिवाळीच्या मंगल पर्वामध्ये कळवा पूर्वमधील अनेक उत्तर भारतीय समाजातील प्रतिष्ठित लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। प्रामुख्याने याच्यामध्ये पंकज पांडे यांना आम्ही हिंदी भाषिक सेलचं कळवा मुंब्रा विधानसभेचं अध्यक्षपद दिलं। त्यांच्याबरोबर अनेक उत्तर भारतीय समाजातील प्रतिष्ठित लोकांनी प्रवेश केला आणि पंकज पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की गेली 15 वर्ष उत्तर भारतीय समाजाचं केवळ शोषण करण्याचं काम हे डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी केलं। उत्तर भारतीय समाजाची मतं हवी पण उत्तर भारतीय समाजाला मान सन्मान दिलं नाही। त्यांनी साधी दोन उदाहरणं दिली की कळवा पूर्वमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर कळवा पूर्ववरनं मनीषानगर इथे स्मशानभूमीमध्ये त्याला आणावं लागतं। 15 वर्षामध्ये साधं स्मशानभूमीचं काम हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड करू शकले नाहीत। माझ्या माता भगिनींच्या छठपूजेसाठी घाट ते तिथे कळवा पूर्व इथे करू शकले नाहीत आणि केवळ त्यांच्या 15 वर्षाच्या शोषणाला कंटाळून आज पंकज पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला। अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की मी कट्टर हिंदू ब्राह्मण आहे, कळवा पूर्वला आल्यावर हिंदू मुस्लिम करायचं, पण लाखो हिंदूंची आस्था असलेला प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते हे त्यांनी शिर्डी इथे वक्तव्य केलं। मी कट्टर हिंदू ब्राह्मण असलो पंकज पांडे म्हणाला तरी माझ्या वाचनात असं कधी आलं नाही। 14 वर्ष प्रभू श्रीरामांना वनवासात होते पण तिथे कंदमुळं खाऊन फळं खाऊन त्यांनी वनवासामध्ये आपलं जीवन केलं, पण हा शोध कुठनं आणला? आणि त्यामुळे असे अनेक प्रकार या सगळ्या शोषणाला कंटाळून आज पंकज पांडे व त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच आम्हाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नेत्यांना पक्षाला आणि नेत्यांना पाकीट मार म्हणलेले, दुसरी गोष्ट की त्यांनी मर्द वगैरे असे काही शब्द काढले, तर मला वाटतं जितेंद्र भाऊ तुमच्या मेंदूला लकवा मारलाय का? आपण काय शब्दाचा उपयोग करत आहात? निवडणुकीच्या काळात मानते की तुमच्याकडे विकासाची कोणतीही कामं सांगायला नाहीत, म्हणून सातत्याने जे स्वतः महापाकिटमार आहेत, कारण का? हो जितेंद्र आव्हाड, तुम्ही महापाकिटमार चोर आहात, कारण का? ज्यांना कावी झालेली असती त्यांना सगळं जग पिवळं दिसतं, त्याच्यामुळे सातत्याने ज्यांच्यासोबत ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आधी काम केलं त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला म्हणून जर तुम्ही त्यांच्यासाठी असे शब्द वापरणार असाल तर खरं तुमच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे। सगळ्यात प्रथम ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांसमोर जात आहात
तुमच्या मतदारसंघामध्ये एखादं काम केलेलं विकासाचं जनतेच्या हिताचं ते सांगा, तर आम्ही तुम्हाला मानू. अन्यथा ही जी काही तुमची धडपड केविलवाणी धडपड चालू आहे, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सगळ्यात मोठे घरभेदी आहात तुम्ही. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या नेत्याबद्दल शब्द उच्चारताना वापरताना जपून वापरावे. आणि जे मोठे साहेबांच्या पक्षातले हे जितेंद्र आव्हाड आहे, त्यांच्या इतर लोकांना माझी विनंती आहे की कृपया या जितेंद्र आव्हाडांवर तातडीने आपण उपचार करावे, अन्यथा आम्हाला कायदेशीरसुद्धा उपचार यांच्यावर करावे लागतील. आणि जशाच तसं उत्तर तर त्यांना आम्ही द्यायला तयारच आहोत, परंतु लोकप्रतिनिधी असल्यानी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राची राजकारणाचा दर्जा जेवढ्या खाली आणता येईल तेवढा खाली आणताय आवड तुम्ही, ते आणू नये. शब्दप्रयोग करताना जरा जपून आणि संवेदशीलमध्ये कायदेशीरमध्ये केले पाहिजेत. आणि स्वतः तुम्ही पाकिट मार आहात हे जरा लक्षात ठेवा, कारण का तुम्हाला जग पिवळं दिसतं. नमस्कार, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश प्रवक्ता महेश शिंदे. काल जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादा हे पाकिट मारांची टोळी असं एक वक्तव्य केलं. त्या जितेंद्र आव्हाडांना मला सांगायचं, याच टोळीमध्ये 35 वर्ष तुम्ही राहिला, म्हणजे जे काही कमवलं ते पाकिटमारीमधून कमवलं का? तुम्ही आपल्या जिभेवर तारतम्य ठेवून आता बोललं पाहिजे. तुम्ही जुने जाणते नेते आहात आणि तुम्हाला जर असंच वाटत असेल तर मग तुम्ही काम करताय ती कोणती टोळी आहे? ती पण पवारच आहेत ना. मग अशा पाकिटमारांच्या टोळ्यामध्ये तुम्ही राहू नका, तुम्ही राजीनामा द्या. पवार साहेब पण पवारच आहेत ना. मग तुम्ही कोणाशी बोलताय, किती उंचीच्या माणसाशी बोलताय, त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणाचा मित्र नसतो, हे तुम्हाला चांगलं माहीत असताना तुम्ही जे वक्तव्य करताय हे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि याच्या पुढे तुम्हाला जशा तसं उत्तर देण्यासाठी हे सर्व अजितदादाची टीम तयार आहे. तुम्ही तारतम्य बाळगून पुढची उत्तर द्यावी, नाही तर ईट का जबाब पत्थर से देंगे. पाकिट मारो की टोली है, पाकिट मारो की शरद पवार ने कुटाई मेरी, मैं भी कोई तीसरा निशान ढूंढ लेता हूँ और लड़ता हूँ चुनाव, तो हम उसको मर देते हैं.